पत्नी माजी महापौर किशोरी पेडणेकर यांना ईडीचं समन्स आलेलं आहे. किसमध्ये लिहिण्यात आलेलं आहे, किशोरी पेडणेकर यांना ईडीकडून आता बोलावणं आलेलं आहे. खिचडी घोटाळा प्रकरणी किशोरी पेडणेकर यांना समन्स देण्यात आलेलं आहे. एक महत्वाची आताची बातमी, पेडणेकर यांना बुधवारी चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश या समन्सद्वारे देण्यात आलेले आहेत. खिचडी घोटाळ्याचा त्यांच्यावर आरोप आहे. खिचडी घोटाळा प्रकरणी किशोरी पेडणेकर यांना समन्स देण्यात आले. पालिकेचे वरिष्ठ अधिकारी पी वेलरासू यांना देखील ईडीचं समन्स देण्यात आलेलं आहे. कृष्णा सोनारवाडकर आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत जोडलेत. कृष्णा, काय सविस्तर अपडेट? कृषाले आपण पाहतोय की कोविड काळामध्ये जे काही घोटाळे झालेले होते त्या घोटाळ्यांचा तपास किंवा आर्थिक गुन्हे शाखेकडून सुद्धा सुरू होतं. मात्र त्याच आधारे ईडीनं सुद्धा किशोरी पेडणेकर यांच्यावरती गुन्हा नोंदवलेला होता आणि या गुन्ह्याचा तपास ईडीकडून सुरू आहे. याच प्रकरणामध्ये किशोरी पेडणेकर यांना ईडीनं समन्स बजावलेला आहे आणि बुधवारी ईडीच्या कार्यालयामध्ये 11 वाजता चौकशीला त्यांना बोलावण्यात आलेलं आहे. दुसरीकडे पालिकेचे वरिष्ठ अधिकारी पी वेलारसू यांना सुद्धा उद्या ईडीच्या कार्यालयामध्ये चौकशीला हजर राहण्याच्या सूचना सुद्धा देण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे आर्थिक गुन्हे शाखेकडून त्यांची आधी चौकशी झालेली होती आणि आता ईडीच्या चौकशीला सुद्धा त्यांना सामोरं जावं लागणार आहे. बुधवारी किशोरी पेडणेकर ईडीच्या चौकशीला सामोरं जातात का हे पाहणं महत्वाचं असणार आहे. मात्र खिचडीच्या घोटाळ्यामध्ये जे काही ईडीचा तपास सुरू आहे त्या घोटाळ्या प्रकरणामध्ये आता किशोरी पेडणेकर यांच्या अडचणीत वाढ होत आहे. नक्कीच, धन्यवाद कृष्णा तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी.